आपण बघतोय धनकवडी परिसरातील बेकर्स कॉर्नर गुलाबनगर चौकातली बेकरी. हॅलो, काही वेळापूर्वी आमचे मित्र आहेत पियुष वालगोत्ता म्हणून, त्यांनी हा ब्रेड नेला. अक्षरशः तुम्ही जर बघताल एवढ्या सडलेल्या अवस्थेत आहेत, फक्त ब्रेडचं पाकिट फोडलं त्यांना उलटी सारखं झालं, वास घेतला अक्षरशः तो ब्रेड पूर्ण झाकून आज आहे त्या परिस्थितीमध्ये परत बेकरीमध्ये आणलाय. इथं आणलं तर आपण तुम्ही जर बघाल तर अख्खे सगळे जेवढे बेकरी प्रॉडक्ट आहेत आत्ताचे सगळे प्रॉडक्टचा वास येतोय, सगळे प्रॉडक्ट चिकट झालेले प्रत्येक प्रॉडक्ट बघा तुम्ही त्या टाईपमध्ये. इथलं यांना विचारलं की तुम्ही याच्यावर एक्सपायरडेट का नाही टाकत आहे, तेव्हा तर आमचे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत म्हणून आम्ही कुठलीही एक्सपायरडेट टाकत नाही. या अशा पद्धतीत आता लोकांनी जर खाल्लं तर लहान मुलांना आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघाल तर फूड पॉयझनिंग लगेच होतं, मोठ्यांनाही पण आता त्रास होतोय. आपण फूड प्रशासनाला आपण याच्याबद्दल तक्रार केली होती, फूड प्रशासनवाले पूर्णतः कारवाई करू, इथपर्यंत सीमित आहे, तिथनं पुढं कारवाई करतात त्या नाही करतात हा मोठा पूर्ण गोळ आहे प्रशासनाचा. पण बेकरीवाले पूर्णतः नागरिकांच्या जीवाशी घातात आहेत. हे तरी पूर्ण आज धनकवडी भागात तरी हा सर्रास प्रकार चालू आहे. ही बेकरी कोणाची मालक मालिक कोण आहे? बेकर्स कोण मालिक कोण आहे? आलम शेख. जोर से नाम बोल. आलम शेख कहाँ है वो? गांव में. कौन से गांव में? बिजनौर. तेरा क्या नाम है? मुराद. तेरा नाम? दुराद. मुराद. तेरा? शहजाद. आम्ही जे 10 मिनिटं झाले इथं आलो, आमचे सहकारी अनिलजी भोसले त्यांना पूर्णतः हे प्रकार दाखवला, त्यांनी पूर्णतः पॅकेट चेक केले, त्यांना हे सगळ्या पद्धतीत सगळ्या पॅकेटमध्ये अशा सडलेल्या प्रकारचे ब्रेड सापडले, सगळे चिकट आहेत बघा. तुम्ही जर बघताल तर पूर्ण चिकट हाताला आहे बघा. आजची परिस्थिती धनकवडीची अशी आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळणारे हे बेकरीवाले यांना नक्की पाठीशी घालताय कोण हा प्रश्नचिन्ह सगळ्या नागरिकांच्या मनात आता संभ्रम करत नाही. कुठलाही फोडून बघा अन्ना दुसरा पण सगळे तसेच.